कोल्हापूर जिल्ह्यातली पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यानं इचलकरंजीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या काही काळात प्रदूषित पाण्यामुळे 42 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. म्हणूनच प्रकाश आवाडे यांच्या नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणीतर्फे नागरिकांना शुद्ध पाणी पुरवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या शहरात संस्थेकडून 50 नवे जलप्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यापैकी एका प्रकल्पाचं उद्घाटन आज माजी खासदार रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. आपण पैसे देऊन घ्यायला लावले ही भावना त्याच्यामध्ये निर्माण व्हावी आणि हे शुद्ध जल आहे हे पिण्याच्यासाठी काटकसरीने याचा वापर व्हायला पाहिजे, अन्न शिजवायला शुद्ध पाणीच आपण घ्यायला पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी 1 रुपयाला 10 लिटर पाणी या प्रकल्पातून देण्याच्या संबंधीची योजना आहे. अशा प्रकारचे युनिट्स जे राहुल आवाड्यांनी पुढाकार घेऊन संस्थेने पुढाकार घेऊन प्रकाश अण्णांनी त्यांना मार्गदर्शन केलं आणि अशा प्रकारची सुरुवात आपल्या शहरामध्ये होती आहे. अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात इतर भागामध्ये देखील होणं गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे.